मनोज जरांगेंना अंतरवालीत आणून बसवलं. लाठीमार प्रकरणावर भुजबळांचा खळबळजनक दावा. पुन्हा जरांगे भुजबळ यांच्यात वार पलटवार. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या आंदोलनाला एक वर्षाहून जास्त काळ झालाय. आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत 6 वेळा आमरण उपोषण केलंय. मात्र अद्यापही मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्यात. अशातच जरांगेंनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करण्याचं जाहीर केलं. सरकारमधील मंत्री असलेल्या छगन भुजबळांना मराठ्यांना ओबीसीतलं आरक्षण देण्यास विरोध आहे आणि याच मुद्द्यावरनं आंदोलक मनोज जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यात सातत्यानं आरोप प्रत्यारोप होत असतात. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी खळबळजनक दावा केलाय. अंतरवालीमध्ये ज्यावेळी दगडफेक आणि लाठीमार झाला त्यावेळी जरांगे तिथून निघून गेले होते. रात्री 2 वाजता रोहित पवार आणि राजेश टोपेंनी जरांगेंना पुन्हा तिकडे आणून बसवलं असा खळबळजनक दावा भुजबळांनी केला. जरांगेंच्या मदतीला रोहित पवारांची टीम काम करतीये असा आरोपही भुजबळांनी केलाय. दगडफेक झाली अंतरवली सराठीमध्ये, त्याच्यानंतर जो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता. रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचे 2 आमदार, एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे, राजेश टोपे, या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला. भुजबळ साहेबांना खरं तर मला विनंती करायची आहे, जे सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी प्रामाणिकपणे आंदोलन करत असेल, उपोषण करत असेल, तर त्याला राजकीय रंग देऊ नये. त्यानंतर घटनास्थळाला शरद पवारांनी भेट दिली, त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही भेट दिली. मात्र त्या दोघांनाही खरी परिस्थितीची माहिती नव्हती असं भुजबळांनी म्हटलंय. दरम्यान भुजबळांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला असेल असं विधान मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. भुजबळ साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल. मी यावर एवढंच सांगेन की हे सरकार जे आहे महायुती मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आहे. भुजबळांना मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावून फक्त दंगली घडवायच्या आहेत अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे. ओबीसी बांधवांनी भुजबळांचं ऐकून भांडणं विकत घेऊ नयेत असंही जरांगेंनी म्हटलं. त्याला लय अंतर्ज्ञानी रे, त्याला कळत असलं, फक्त एक ध्यानात होई दंगली घडून येऊ देऊ नको. हा, तो स्वप्न पूर्ण करू नको. गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको, ध्यानात राहू दे. मथरपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको, ध्यानात राहू दे. बाकीचं बोल, तुला काय बोलायचं. तुझ्या डोक्यात जी मथरपणाला एक जी मस्ती आलेली ना, ती फक्त येऊन देऊ नको. गरीबात दंगली लावू नको तू. हा, उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको. अंतरवाली सराठीत लाठीमार झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात पेटलाय. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका लोकसभेतही महायुतीला बसलाय. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मान्यता घेणार असल्याची माहिती आहे. लोकसभेला बसलेला फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना भुजबळांच्या खळबळजनक दाव्यानं पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नाशिक.